श्री, अरे आपण आयुष्यात हजारो माणसांना भेटतो, हजारो, पण आपल्याला जे माणूस आवडत ना त्याच्या बरोबरच आपण लग्न करतो. आपल्या हक्काच, आपल्या प्रेमाच असं एकच माणूस असत. पण मग इतक्या सहज हे सगळं पुसलं गेलं म्हणजे अनवीच्या मनातल्या फक्त माझ्याबद्दलच्या आठवणी अशा पुसल्या गेल्या. नाही श्री, तू तिच्या मनातून नाही पुसला गेलास, तिचा फक्त भूतकाळ पुसला गेलाय. काय होतं माहितीये का, तू जेव्हा तिच्या समोर जातोस ना तेव्हा कळत नकळतपणे तिनं तुला ओळखावं अशी तुझी अपेक्षा असते, आणि तू कळत नकळतपणे तिला तिचा भूतकाळ आठवावा असा प्रयत्न करत राहतोस. हे तुमच्या दोघांसाठी खूप विचित्र आहे रे. नाही बाबा, मला जान्हवी परत हवी, मला तिला विसरता येत नाही आणि मला तसे प्रयत्नही करायचे नाहीये. मग माझं प्रेम स्वार्थी आहे असं वाटलं तरी चालेल, पण बाबा मला माझी जान्हवी माझ्या आयुष्यात परत हवी आहे. आणि मी सगळं करतोय ना, सगळं करतोय मी तिच्यासाठी. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी तिच्यापासून दूर राहतोय, तिला स्पेस देतोय, जेणेकरून काहीतरी आठवावं तिला. श्री, अरे स्पेस देण्यापेक्षा तिला प्रेम दे. प्रेम दिलंस ना तर स्पेस देण्याची गरज नसते. हे जान्हवीनच मला सांगितलं होत, तिचंच म्हणणं आहे, प्रेम दे श्री. पण बाबा कस, ती ते प्रेम घ्यायला तयारच नाहीये. श्री, तू जर बायको म्हणून प्रेम द्यायला गेलास तर ते प्रेम घ्यायला ती तयार नसणार आहे. पण मग श्री, तिचा भूतकाळ पुसला गेलाय आणि तुलाही तो पुसावा लागणार. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? पण म्हणजे मी नव्यानं प्रेम. तुझ्याकडे पर्याय नाहीये श्री. हे बघ, नीट विचार कर. समजा तू जान्हवी बरोबर नव्यानं मैत्री केलीस, नव्यानं तिच्या मनात प्रेम जाग केलंस, तर कदाचित तुला नव्यानं तिच्या बरोबर लग्नही करावं लागेल. अरे हेच तर हवंय आपल्याला. आणि समजा मीन भाई काही चमत्कार घडला, तिला तिचा भूतकाळ आठवायला लागला, तर ती तुझ्याकडे परत येणारच आहे ना, आणि हेच तर हवंय आपल्याला. प्लीज डोंट गिव्ह अप माय बॉय. नाही मी गिव्ह अप नाही करते, मी ना थोडासा गोंधळलोय. नाही साहजिक आहे, आपण अशा सिच्युएशन रोज रोज हँडल नाही करत. पण उद्या काहीही झालं ना तरी आम्ही तुझ्या बरोबरच आहोत सदैव. माहिती मला. थँक्स. तुम्हाला आता असं वाटत असेल ना की याचे कसले मूड स्विंग्स आहेत. एका क्षणी हा असं काहीतरी वागतो आणि दुसऱ्या क्षणी बोलतच काहीतरी. नाही श्री. अरे तू खूप 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 धैर्यानं सामोरं गेलायस या सगळ्याला. आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. हा बोल सर. अगं तो फोन सापडत नव्हता, होता कुठेतरी, आणि मग मी तुला फोन करत होते तर तू उचलला नाहीस फोन. आम्ही सगळे ना ठीक होत, जसे हसायचे तसे आहोत.
सरे, हे अगं डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे तिची प्रगती चांगलीच आहे, पण ती आपल्याला कोणालाच ओळखत नाही ग सरे. झालं हो, डॉक्टरांना विचारून झालं, ते हेच म्हणतात थोडी वाट बघा, तिच्या मेंदूला मार बसलाय, ते स्मरणशक्तीचं केंद्र का काहीतरी म्हणतात ना, त्याला इजा पोचली म्हणून होतं असं म्हणे. पण आपण जान्हवी समोर जाऊ शकत नाही आणि ती आपल्या घरात नाहीये, एवढंच कळतंय मला. नाही नाही, तू येऊ नकोस. अग तू येऊन तरी काय करणार आहेस सरे, जान्हवीला काही भेटू शकत नाही आपण, आणि श्रीला तरी काय ग, सगळेजण पुन्हा पुन्हा तेच समजावत राहतो, दुसरं काय करणार, करतो बिचारा मॅनेज जस जमेल तस. सरे वाईटात चांगलं म्हणायचं तर एवढंच झालंय कि श्री हल्ली यांच्या बरोबर बोलायला लागलाय, खूप बोलतो मनापासून, त्यांना बाबाही म्हणायला लागलाय आता. पण नशीब बघ ना ग कसं असत, एक नातं नव्याने सापडत आहे, तोपर्यंत पहिलं नाहीस होऊन गेलं, काय करणार, हे असं आहे बघ. नाही सरे नाही, तू तुझं काम पूर्ण करायचंस आणि मग यायचंस. मला समजू शकतंय सरे, तुझा जीव तुटतोय त्याच्यासाठी आणि आणि जान्हवीसाठी पण. हे बघ, नाही फार रडायचं नाही असं, तू येतेस की नाही तिथे, स्वतःला सांभाळायचं. अग श्रीसाठी आम्ही सगळे आहोत ना इथे, बघू आम्ही त्याच्याकडे, उद्या फोन करेन हा परत, पुन्हा बोलूया. आता ठेवू फोन, रडू नको ग सरे, नको रडू, ठेवते फोन आता. तरी बरंय, इथे नवीन राहायला आलोय म्हणून आणि अजून फारशा ओळखी झाल्या नाहीयेत म्हणून, नाही तर भेटणाऱ्यांची रांग लागली असती आणि मग सगळ्यांचा चहा पाणी करून ना आई त्रासली असती नुसती. ऍक्च्युली जान्हवी मला चांगलंच आठवतंय, मी लहान असताना मला टायफॉइड झाला होता आणि तो उलटलाही होता, पण बेडवर झोपून आराम करणं वगैरे काही प्रश्नच येत नव्हता, कारण चाळीतला सतत कुणी ना कुणीतरी भेटायला यायचं. बर, कुणी आलं नाही भेटायला तर आई आई सगळ्यांना बोलून घ्यायची, हे पुरानो या या मनीषी गप्पा मारायला या. पण जान्हवी अशा वेळेस कळतं ना खरंच आपल्यासाठी कोण वेळ काढतंय ते. बर शिवानीला सांग मी रागवलीय तिच्यावर, मला का नाही म्हणतोय माहित नाही तर मीच तिला फोन करून झापलं असत. एक साधा फोन केलेला नाहीये तिने मला, ती भेटायलाही आलेली नाहीये मला. बर मैत्रीण म्हणून माझी ही अपेक्षा चुकीची आहे का? सांग तिला. मनीष काय झालंय, शिवानीचा विषय काढला की तू गप्प होतोस, भांडलाय का रे भांडताय एवढे, काय प्रॉब्लेम झालाय? नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आहे तसा आहे प्रॉब्लेम. जान्हवी तुला काय वाटेल समजा मी तुला असं सांगितलं की मला दुसरी मुलगी आवडते, म्हणजे असं होऊ शकत ना? नाही व्हायला काही होऊ शकत, पण तसं होऊ देणं चुकीचं आहे. नाही
नाही, तू तू गंमत करतोयस ना माझी? नाही, गंमत कशी करेन अशी? अरे मनीष, काय बोलतोयस तू? मैत्री तोडताना सुद्धा 10 वेळा विचार करतो रे आपण. इथे तर तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करता. जान्हवी, मला नाही वाटत की आम्ही एकमेकांना कॉम्पॅटेबल आहोत. आपण कॉम्पॅटेबल आहोत की नाही हे किती वेळा चेक करणार तू? पुढच्या वेळी पुन्हा असंच वाटू शकतं. हे बघ मनीष, नातं कुठलंही असू दे, तुमची कमिटमेंट महत्वाची असते. आणि मग तुम्ही एकदा म्हणालात की तुम्हाला धरून ठेवता येत नाहीये, तर माणूस म्हणून तुमची इंटेग्रिटीच संपते. पण जान्हवी, नातं सुरू करताना ते मोडावं या हेतूने ते नातं कोणीच सुरू करत नाही. प्रत्येकालाच असं वाटत असतं की ते नातं कायम टिकावं, पण कधीतरी अशा गोष्टी घडतात ज्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात. हो, पण हा निर्णय दोघांनी एकत्रितपणे घेतला तर ठीक आहे मनीष. दोघांपैकी एकानेच आयुष्यात तिसराच एक चांगला माणूस आलाय, म्हणून पहिल्या माणसाला सोडणं हे बरोबर नाहीये ना? जान्हवी, कितीही जवळची माणसं असली तरी प्रत्येक वेळी ते आपल्याला हवं तसं वागतील असं नसतं. पण आपलं प्रेम असेल तर आपण समजून घ्यायचं असतं. अशा गोष्टी होणार नात्यात, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी नाही होणार आहे. हे कमिटमेंटच्या आधी स्वतःला समजवायचं असतं, मग त्याचे परिणाम भोगायचे. अगं पण चूक होऊ शकते ना जान्हवी, लग्न ठरणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्याला चूक झाली हे कळल्यानंतर पण ती वागवायची नाही हे शक्य नाहीये जान्हवी. म्हणूनच कमिट करण्याआधीच विचार करायचा. एकदा कमिट केलं की मग मागे नाही हटायचं. अरे समोरच्याच्या गळ्यात माळ घातल्यानंतर निष्ठा सुरू होत नाही मनीष. निष्ठा सुरू होते लग्नाला होकार दिल्यानंतर. तू तिला होकार दिला होतास, लग्नाचं वचनही दिलं होतंस ना? हे बघ, मी इतकंच सांगू शकते, जर आता तू मागे फिरलास तर मैत्रीण म्हणून मीही डिसअपॉइंट होईन. आणि तू जर तिला नकार दिलास तर त्याचे परिणाम आपल्या मैत्रीवरही दिसतील, हे नक्की आहे. जान्हवी, मला तिच्याशी जुळवून घेणं कठीण जात आहे म्हणून. मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं मनीष. नाती निर्माण करणं खूप सोपं असतं, पण ती टिकवण्यासाठी माणूसपणाचा कस लागतो. पण जान्हवी, हल्लीच्या जगात असा विचार फारसं नाही करत कोणी. पण मी करते, आणि तो तूही करावास असं मला वाटतं. मनीष, तू एक चांगला माणूस आहेस, माझ्या नजरेत छोटा होऊ नकोस प्लीज. जान्हवी, आपण दुसऱ्या विषयावर बोलूयात. नको, चला मी निघते, सकाळी लवकर उठायचंय आणि मग उशीर होतो. गुड नाईट. जान्हवी ऐक, असं चिडून नको. जान्हवी, बरीच माहिती आहे ग या आजाराची इंटरनेटवर. काय लिहिलंय? ॲम्नेशियाचे बरेच प्रकार असतात, कारणही बरीच आहेत. आणि आय्याजी, हे बघ, शॉर्ट टर्म मेमरी लॉस कशामुळे होतो याची अख्खी लिस्टच दिली त्यांनी. आता तुला माहितीये का, बी विटॅमिनच्या तीव्र कमतरतेमुळे सुद्धा माणसाच्या स्मरणशक्तीवरती गंभीर परिणाम होऊ शकतो. काय रचना असते नाही माणसाच्या शरीराची, आणि त्या उलट बेफिकरीने जगणारा माणूस भरधाव वेगानं गाड्या चालवतोय, वाहतुकीचे नियम पाळत नाहीये, बेभान चाललाय. काय ग, श्री, आम्हाला काहीतरी बोलायचंय. आम्हाला जान्हवीची खूप आठवण येते रे. हो, जान्हवीची खूप आठवण येते, तिला भेटावं असं वाटतंय. म्हणजे आम्हाला नाही आवडत आहे असं, म्हणून आम्ही काहीतरी करायचं ठरवले. हो, म्हणजे आम्हाला तिला भेटायला जायचंय. ओके ओके ओके, मला मुळात आधी तुम्ही सांगा की तुम्हाला फक्त तिला बघायचंय की भेटायचंय, म्हणजे त्यानुसार पुढच्या गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतील. म्हणजे तुम्हाला फक्त तिला बघायचं असेल तर ते शक्य आहे,
पण जर तुम्हाला तिला भेटायचं असेल तर मात्र मला डॉक्टरांशी आधी नाही नाही एक मिनिट तू नको त्याचा एवढा विचार करू श्री. आम्ही सगळा विचार केलाय. म्हणजे? अरे म्हणजे आता आम्ही कमवतोय ना मग आम्हाला प्रत्येकीला अकाउंट तर उघडायला पाहिजे. मग आम्हाला बँकेत जावं लागेल ना त्याच्यासाठी. हा अकाउंट उघडायचं आहे बँकेत जायचंय जान्हवीच्या. आता शरयूला तर काही जाता येणार नाही म्हणजे बाकीच्यांना जायला हवं ना. आणि मी गेले असते पण पण जान्हवीच्या समोर गेल्यावर माझ्या डोळ्यात पाणी येईल अशी भीती वाटते मला. नर्मदे प्लीज असं काही करू नकोस. खूप माहितीये मला म्हणूनच मी नाही जाणार आहे. खूप इच्छा आहे जायची मला पण तरी सुद्धा नाही जाणार आहे. बघा ना आता नुसतं जान्हवीचा पिशा निघाला तरी डोळ्यात पाणी येत आहे माझ्या. पण इंदू आणि बेबी तर जाऊ शकतात ना. त्यांना जाऊ दे ना. श्री म्हणजे आम्ही असा एक प्लॅन केलाय की आम्ही दोघी एकदम अकाउंट नाही काढणार. म्हणजे काय एकदाच गेलो की सगळं संपेल ना. मग आम्ही काय करणार आधी वनसनचं अकाउंट काढणार मग मी तेव्हा वनसन बरोबर जाणार. मग माझं अकाउंट काढणार तेव्हा सुद्धा मी वनसन बरोबर जाणार. म्हणजे दोनदा जाता येईल ना बँकेत. जान्हवीला भेटता येईल ना आम्हाला. आई कशी वाटते आयडिया? म्हणजे जातो ना असं कोणाला काही चुकीचंच वाटणार नाही. मोठी आई आता यावर काय बोलू मी मला काहीच कळत नाही. इंदू अगं कशासाठी हे सगळं? आई जान्हवीला भेटायचंय हो. अशी कशी माणसं निघून जातात मागच्यांचा जरा सुद्धा विचार करत नाहीत. तिला तिला बघायची तिला भेटायची ही एक संधी मिळाली आणि आम्हाला ती संधी नाही घालवायची. अगं पण तिथे गेल्यावर काहीतरी गोंधळ झाला. अपेक्षेपेक्षा वेगळंच काहीतरी घडलं तर? मागवा काय घेणार? सासूबाई चहा सांगा. स्पेशल सांगा. चहा? फक्त चहा? नाही नाही चहा नका घेऊ. त्यापेक्षा मिल्कशेक घ्या. इथला मिल्कशेक चांगला असतो. हो मिल्कशेक. हो मिल्कशेक घेऊ. बरं मिल्कशेक घेते. वेटर कोणता घेणार मिल्कशेक? कुठला? चिकू मिल्कशेक सांगा. चिकू मिल्कशेक. एक चिकू मिल्कशेक लाना. एक 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 नाही तीन लाना. तीन तीन सांगा. तीन चिकू मिल्कशेक. आणि तुमच्यासाठी? मला एक स्पेशल चहा. मॅडम तीन मिल्कशेक तुमच्याकरिता जास्त होईल. एक ग्लास इतका असतो. ए जास्त बोलायचं नाही. तीन चिकू मिल्कशेक विथ आईस्क्रीम. आईस्क्रीम? सँडविच? सँडविच लाव. आणि एक मसाला डोसा सांगा. मसाला डोसा लाव. एवढं सगळं आत्ता खायचं? ठीक जा घेऊन ये जा. घ्या हो. काय आता तुम्ही सासूबाई होणार आमच्या? हो ग बाई मला ना काही सुचतच नाही अगदी आनंदाने. काल बरं का तुमचा विषय निघाला होता म्हणजे मीच काढला होता अडून अडून. बर मग जानू जरा निवांत होती हे मात्र चिडलेच. तसं जरा स्वाभाविकच आहे म्हणा. पण तुम्ही मात्र आता जरा चांगले वागा बरं का यांच्याशी. अहो चांगलाच वागतो मी. म्हणजे हे चांगलंच आहे ना. तसं नाही म्हणजे त्यांना आवडेल असं वागा. अरे बापरे म्हणजे? अहो म्हणजे त्यांच्याशी आदराने वागा त्यांना मान द्या आणि त्यांच्याशी हळू आवाजात बोला. एक 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 मिनिट एक मिनिट एक लिहून घेतो. हा बोला. आदराने वागणे मान देणे हळू आवाजात बोलणे. हा त्यांची काळजी घ्या. काळजी घेणे. मर्यादेने वागा. मर्यादेने वागणे. आणि हो
त्यांच्या समोर अपशब्द काढू नका. अपशब्द काढू? हा हा. आणि जानुशी खूप चांगलं वागणं. अहो, जानुशी तर मी चांगलाच वागतो. जानुशी प्रेम करतो मी. मग झालं तर. मग बाकी तुम्ही कसेही असलात ना तरी काही प्रॉब्लेम नाही. कसाही नाही राजबिंडा. अग काय वेगळं होणार आहे आता? अग नर्मदा म्हणते तस तुम्ही तिथं काहीतरी विचित्र बोलाल, काहीतरी गोंधळ घालाल अशी मला भीती वाटते ग. नाही बरोबर आहे याचीच. मी काय म्हणतो आपण हे करूया, पण जरा थांबा ना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो हे करू आपण, नक्की करू, पण जरा थांबूया, आता लगेच नको. हे जरा धाडसाचं होईल असं मला वाटतं. आई प्लीज, आम्ही खरंच काही गोंधळ नाही घालणार. हो खरंच गोंधळ नाही घालणार. आम्ही काहीच वेडेवाकडे बोलणार नाही. श्री प्लीज नाही म्हणू नकोस ना. तुझी शपथ, आम्ही फक्त कामापुरतं बोलू. प्लीज ना श्री. आई सांग ना ग प्लीज. जाऊ दे ना रे श्री त्यांना. आई खरंच जाऊ दे ना त्यांना दोघींना. मी तर नाही पण त्यांना दोघींना तरी जाऊ दे ना. ठीक आहे पण प्लीज काळजी घ्या. आता सगळं आपण आत्ताच ठरवून टाकूया. मी तिकडे जाऊन प्रॉब्लेम नको. इकडचा शब्द तिकडे नाही करायचा, नीट म्हणायचं सगळं. हे सगळं तुम्ही लक्षात ठेवा वंच. मी का? तू लक्षात ठेव. तुम्ही बोललेलं मी बोलणार ना. चला चला चला.